वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना अखेर क्लीन चिट मिळाली आहे. समृद्धी महामार्गाचे प्रमुख असताना मोपलवार यांच्या फोनवरील आक्षेपार्ह संभाषणाची सीडी बाहेर आली होती. समृद्धी महामार्गाच्या जमीन व्यवहारांबाबत त्यात संभाषण होतं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यावरून गदारोळ झाल्यानंतर मोपलवारांना पदावरून हटवण्यात आलं होतं. तसंच त्यांच्या चौकशीसाठी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीनं आपल्या अहवालात मोपलवारांना क्लीन चिट दिली आहे. ही सीडी बनावट असल्याचा अहवाल फॉरेन्सिक लॅबनं दिला होता, त्यामुळे मोपलवारांना दिलासा मिळाला असून त्यांना पुन्हा महत्वाच्या पदावर नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, राधेश्याम मोपलवार यांना क्लीन चिट अहवालात मिळालेली आहे, काय सांगतोय अहवाल? इमली ऑगस्ट महिन्यामध्ये राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना संभाषणाची ही सीडी समोर आली होती. आणि या सीडीमध्ये समृद्धी महामार्गाचे प्रमुख अधिकारी जे आहेत राधेश्याम मोपलवार आणि एका दलाच्या मधलं हे संभाषण होतं. आणि या संभाषणामध्ये एका बिल्डरला स्वस्तात भूखंड देण्यासंदर्भातली संदर्भातलं हे संभाषण होतं. आणि सीडी बाहेर आल्यानंतर विरोधकांनी विधिमंडळात सरकार विरोधात जोरदार आघाडी उघडली होती आणि राधेश्याम मोपलवार यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली होती. 2 दिवस यावरून विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये गोंधळ सुरू होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा आक्रमकपणा लक्षात घेऊन मोपलवार यांना समृद्धी महामार्गाच्या प्रमुख पदावरून हटवलं होतं आणि त्यांची चौकशी करण्यासाठी एक SIT विशेष तपास समिती नेमली होती. या समितीचा चौकशी समितीचा अहवाल कालच राज्य सरकारला प्राप्त झालाय आणि अहवालानुसार मोपलवार यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. ही संभाषणाची सीडी आहे ती सीडी फॉरेन्सिक लॅबकडनं तपासण्यात आली आणि ही सीडी बनावट असल्याचा निष्कर्ष जो आहे तो फॉरेन्सिक लॅबने दिल्याने चौकशी समितीने आपला अहवाल काल रात्री सरकारला सादर केलाय. आणि या अहवालामध्ये संभाषण जे सीडीमध्ये होतं ते बनावट, ही सीडीच बनावट असल्याचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यामुळे समितीने सुद्धा मोपलवार यांना क्लीन चिट दिले. त्यामुळे आता समृद्धी महामार्गाचं प्रमुख पद भूषवलेल्या मोपलवार यांना जे संधी अधिकारी आहेत कदाचित मुख्यमंत्री एखाद्या महत्वाच्या पदावर नियुक्ती देण्याची शक्यता आहे, कारण सध्या ते पोस्टिंगसाठी वेटिंगवर आहेत. धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.